काँग्रेसला नाशिक जिल्ह्यातून आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. निर्मला गावित या माजी खासदार माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. गावित घराणं हे सुरुवातीपासून गांधी घराण्याच्या जवळचं मानलं गेलेलं आहे. माणिकराव गावित आतापर्यंत 9 वेळा काँग्रेसच्या तिकिटावरती लोकसभेत विजयी झालेले आहेत. त्यामुळे त्यांची कन्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या बातमीमुळे काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप घडणार आहे.